नमस्कार, मी उज्ज्वला रासकर। माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते। तर आजची स्पेशल रेसिपी आहे क्रिस्पी सुरण नगेट्स, आणि हे बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे सुरण। साधारण अर्धा किलो सुरणचे मी छान असे क्यूब्स बनवून घेतलेले आहे। सर्वात महत्त्वाची टिप म्हणजे सुरण स्वच्छ करताना सर्वात प्रथम हाताला तेल लावून घ्या, त्यानंतरच सुरण साफ करून घ्या। आता एका पॅनमध्ये मी पाणी ठेवलेलं आहे। पाणी गरम झालं की त्यामध्ये एक चमचा मीठ, एक चमचा हळद घालून पाणी उकळून घ्यायचं आहे आपल्याला। ही प्रोसेस खूप महत्त्वाची आहे। ही प्रोसेस जर आपण स्किप केली तर सुरणमुळे घशाला खाज येऊ शकते, त्यामुळे ही अतिशय महत्त्वाची प्रोसेस आहे, ती आपल्याला नक्की करायची आहे। आता हे सर्व क्यूब्स या पाण्यामध्ये घालून घेऊयात आणि 10 ते 15 मिनटं मीडियम गॅसवर छान शिजवून घ्यायचे आहेत। सुरण हे कंदवर्गीय आहे हे आपल्याला सर्वांना माहीतच आहे, पण त्याच्यामध्ये अ, ब, क हे जीवनसत्वही बऱ्याच प्रमाणामध्ये आहे। सुरण औषधी असल्यामुळे बरेच जण याचा जेवणामध्येही उपयोग करतात, वेगवेगळ्या प्रकारे याची भाजी बनवतात। पण नेहमी अशा प्रकारची भाजी खायचा जर कंटाळा आला असेल तर या प्रकारचे मस्त क्रिस्पी स्टार्टर्स बनवून पहा, खूप टेस्टी होतात। आता हे सुरण छान शिजलेलं आहे, हे पहा। आणि आता मी गॅस बंद करणार आहे। याच पाण्यामध्ये थोडा वेळ ठेवूयात आणि गॅस बंद करूयात। आता याचबरोबर आपल्याला लागणार आहे गाजर बारीक चिरलेलं, आलं, लसूण 10 ते 12 पाकळ्या, 6 ते 7 पीसेस हिरव्या मिरच्या, फरसबी आणि हिरवे वाटाणे। यामधलं पाणी काढून घ्यायचं आहे। यासाठी भांड्यावर चाळण ठेवून मी हे सर्व पाणी काढून घेते आणि हे पीसेस थोडे थंड करून घेऊयात। सुरण साधारण याच पद्धतीनं शिजलेलं असावं। ते जर जास्त शिजलं तर त्याच्यामध्ये पाण्याचा अंश थोडा जास्त राहू शकतो आणि नंतर आपल्याला जे मिश्रण बनवायचं आहे ते अगदी मऊ होऊ शकतं। त्यामुळे हे सुरण असं मॅश न करता किसणीनं आपल्याला छान किसून घ्यायचं आहे। थोडंसं मोठ्या किसणीनं किसून घेतलं सुरण तरी चालेल, पण असं छान व्यवस्थित किसून घ्या। तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की लवकरात लवकर तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्समध्ये हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। तुम्ही अजूनपर्यंत या चॅनलला खूप सपोर्ट केलेला आहे, इथून पुढेही असाच सपोर्ट करत रहा। हे पहा, किसून तयार आहे सुरण। आता पुढची स्टेप, मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरव्या मिरच्या, आलं, लसूण आणि अगदी एक चमचा आपल्याला मीठ घालायचं आहे। हे सर्व छान आपल्याला वाटून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामधून। हे पहा, तयार पेस्ट अशी दिसत आहे, काढून घेऊयात। थोडीशी जाडसर असेल तरी हरकत नाही, अगदी छान लागते ही। पण ही पेस्ट फ्रेशच बनवायची आहे आपल्याला, यामुळे ही हे नगेट्स अतिशय टेस्टी होतात। आता पुढची स्टेप, ब्रेडचे 4 पीसेस घेतलेले आहेत मी। हे ब्रेड स्लाइस आपल्याला मिक्सरच्या भांड्यातून आता छान बारीक करून घ्यायचे आहेत। हा साधारण एवढा चुरा मला आता या मिश्रणासाठी लागणार आहे। एका परातीमध्ये किसलेला सर्व सुरण काढून घेऊयात। आता या मोठ्या भांड्यात काढल्यानंतरही तुम्ही बघू शकतात की हा किस अगदी मोकळा झालेला आहे। यामध्ये हे केशरी गाजर छान बारीक चिरून घेतलेलं आहे मी। मी आज फ्रोझन मटार वापरणार आहे, जर फ्रेश मटार असतील तर तेही वापरू शकता तुम्ही। हिरवी मिरची, आलं, लसणाची पेस्ट 1 चमचा, 1 ते 1.5 चमचा तुमच्या चवीनुसार थोडी कमी जास्त करू शकता। हे सर्व मिश्रण आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, पण चवीनुसार मीठ घालायला विसरायचं नाही। 1 चमचा परत एकदा मी मीठ, थोडासा गरम मसाला याच्यामध्ये घालून घेतलेला आहे। याचबरोबर
बारीक केलेला हा ब्रेडचा चुरा वापरायचा आहे। साधारण हा सर्व चुरा लागणार आहे, पण थोड़ा थोड़ा चुरा घालूनच आपल्याला हे मिश्रण करून घ्यायचं आहे। हे पहा, साधारण या पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। अगदी हलक्या हातानेच मिक्स करून घ्यायचं आणि सर्वात शेवट याच्यामध्ये मी अर्ध लिंबू पिळलेला आहे। लिंबामुळे ही खूप छान टेस्ट येते याला, आणि थोडीशी कसुरी मेथी। कसुरी मेथी नसेल तरी ऐवजी तुम्ही फ्रेश कोथिंबीर वापरू शकता। आता हे सर्व मिश्रण छान मिक्स करून घेऊयात। आता हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे, बघू शकता छान बाइंड होत आहे। आपल्याला हवा तो शेप आता आपण याला देऊ शकतो। आता पुढची स्टेप आहे, एका बाउल मध्ये आपल्याला साधारण 1/4 कप कॉर्नफ्लोअर घ्यायचा आहे। हे पहा, आणि साधारण तेवढंच आपल्याला तांदळाचं पीठ लागणार आहे। हे दोन्ही व्यवस्थित मिक्स करून आपल्याला याच्यामध्ये थोडंसं मीठही घालून घ्यायचं आहे आणि याची छान पेस्ट करून घ्यायची आहे। घरातील जर काही छोटे मंडळी सुरण खायला तयार नसतील तर या प्रकारचे छान स्टार्टर्स त्यांना बनवून द्या, नक्की एन्जॉय करतील ते। ही पेस्ट तयार करतानाही आपल्याला एक काळजी घ्यायची आहे, एकदम पाणी घालायचं नाही यामध्ये। थोडं थोडं पाणी घालूनच आपल्याला ही छान पेस्ट तयार करून घ्यायची आहे। हे पहा, अशी कन्सिस्टन्सी असावी। हाताला थोडंसं तेल लावून घेऊया आणि आवडतील त्या साईजचे त्या शेपचे तुम्ही छान छान नगेट्स बनवू शकता। हे पहा, खूप जास्त जाडही ठेवायचे नाही या नगेट्सचे साईज, नाहीतर आतमधून ते छान फ्राय होणार नाही। त्यामुळे थोडंसं मी याला अजून छान शेप देत आहे। हे पहा, एकदा ब्रेडच्या सुऱ्यामध्ये डिप करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर परत एकदा आता या कॉर्नफ्लोअर आणि तांदळाची जी आपण पेस्ट करून घेतलेली आहे याच्यामध्ये डिप करून घेऊयात। हलक्या हातानं चमच्यानं परत या नगेट्सला काढून परत आपल्याला या ब्रेडच्या चुऱ्यामध्ये व्यवस्थित घोळवून घ्यायचे आहेत हे नगेट्स। छान तयार होतात नगेट्स, तुम्ही नक्की ही रेसिपी करून पहा। हे पहा किती छान तयार झालेले आहेत। याच पद्धतीने सर्व नगेट्स तयार करून घ्यायचे। तयार नगेट्स बघू शकता तुम्ही। हे पहा, आता मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल फक्त गरम झालं आहे का एकदा चेक करून घेऊयात। तेल छान तापलेलं असावं आणि नगेट्स याच्यामध्ये सोडल्यानंतर आपल्याला मीडियम गॅसवरच हे छान फ्राय करून घ्यायचे आहेत। आता आपल्याला हे तळताना देखील एक महत्त्वाची काळजी घ्यायची आहे। साधारण आपण तेल घेतलं आहे त्याच प्रमाणामध्ये आपण हे पीसेस डीप फ्राय करायचे आहेत। जर ॲट अ टाइम जास्त पीसेस घातले तर ते व्यवस्थित फ्राय होणार नाही, म्हणून ही एक महत्त्वाची टिप आहे। कमी पीसेस ॲड करा। मस्त नगेट्स तयार होत आहे। तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स करून सांगायला मला विसरू नका आणि तुम्ही स्वतः ही रेसिपी ट्राय करा। अजूनही जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा जर तुम्ही नवीन असाल या चॅनलसाठी तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा। त्याचबरोबर साईडला एक बेल आयकॉन आहे, तिकडेही क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला लगेचच मिळतील। हे पहा, आजचे हे मस्त क्रिस्पी नगेट्स तयार झालेले आहेत। आता छान एका प्लेटमध्ये टिश्यू पेपरवर काढून घेऊयात आणि उरलेलेही नगेट्स डीप फ्राय करून घेऊयात।
आजची ही रेसिपी कशी वाटली नक्की सांगायला विसरू नका। आजचा हा व्हिडिओ तुम्ही सर्वांनीच अगदी वेळात वेळ काढून बघितलात, त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून आभार मानते। तयार झालेले नगेट्स बघू शकता। भेटूयात परत नवीन रेसिपीसोबत। थँक्यू, बाय।